प्रेस लॉर्ड, हॅपी लाईफ ऋतूमध्ये मी तुमचं सर्वांचं सर्व लेकरांचं युट्यूब बघणाऱ्यांचं स्वागत करत आहे. मी ऋतूची मम्मी आहे आणि आज मी चटणीविषयी तुम्हाला थोडीफार माहिती सांगितलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि बघा, नक्की बघा, विसरू नका. पूर्वी कसं लोकांचं उपास वगैरे मटण वगैरे केले की खारकाट म्हणतात, ती चूल बाटली जाते. मग जे मटण वगैरे चिकन काय पूर्वी नव्हतंच सोडा, कारण जास्त लोक खात नव्हते. पाहुणे वगैरे आले की मग कोंबडी कोंबडा असं कापत होते, पण मटण शक्यत आज जर मटण केलं की मग चूल सारवणार. आणखी नंतर मग ते संपूर्ण उपास असला की घर चूल वगैरे सारवायचे आणि मग त्याच्यावरती दुसरं जेवण करायचं. असं भांडी वगैरे पण वेगळी ठेवली जायची, बऱ्याच गोष्टी होत्या ना. कोकणात अजून पण आहे तसं मम्मी, म्हणजे हे चिकनचं मटनचं काय होय, पण शक्यतो भांडी वगैरे वेगळी ठेवली जातात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल, पण एक संस्कृती होती म्हणजे ज्याच्या ज्याची हे, पण ती चांगली पद्धत होती. त्याच्या निमित्तानं घर सारवायला मिळायचं, चूल सारवायला मिळायचं. हे काय म्हणजे असं देवधर्माचं काय नाही, पण एक सवय असं की स्वच्छताची सवय, त्या निमित्ताने तरी काय असेल ना लोक करायचे ते. आता पूर्वी कसं म्हणजे मासिक धर्म आला किंवा पाळी आली की बायकांना असं शिवून देत नव्हते. ते काय म्हणजे शिवाशी विटाळा बदल नाही, त्या बाईला पाळी झाली की त्रास होतोय, मग तिला कुठंतरी विश्रांती पाहिजे. मग 4-5 दिवस त्या निमित्तानं त्या बाईला म्हणजे विश्रांती मिळावी, आराम मिळावा म्हणून ते करायचं. हे चुकीचं गोष्टी आहेत, कारण म्हणजे ते खरं होतं. आता लोकांना काय वाटते की मग ते शिवाशिव झालंय, विटाळा झालाय, म्हणजे घेणारे लोक चुकीच्या पद्धतीने घेतात, पण ते करण्याचे पद्धत म्हणजे ते करण्यासाठी मग पण वेगळी कारण होत. कारण होत ते. तर बघा, चटणी भरता भरता बऱ्याच जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी आणि काहीतरी शिकायला पण भेटते. तरी बघा, बोलता बोलता चटणी भरली. आता ह्याच्यावरती आपण एखादा पेपर कागद घालायचा. पूर्वी कॉटनचे कपडे वगैरे असे पॅक करून ठेवायचे ना सगळे, आता घालायचं घे तो कॉटनच्या कपड्यानेच करून. ह्याच्यावर पेपर घालायचा, नंतर टोपण घालून वरती कापड घालून बांधून ठेवायची. एकदा भरणी फुटलेली आठवते का मम्मी? भरणी फुटलेली, पण चटणी आत होती तसाच गट्टा होता. तर अशीच आम्ही गच्च अशी म्हणजे काठोकाट भरणी भरलेली आणि पटकन ती असं सरकायला गेल्यानंतर खलबत होता. खलबत्याचा धक्का लागून असं इथं पूर्ण हे गेलेलं, पण मेन म्हणजे त्या साईडची चटणी काढून टाकून बाकीची वापरता आली ना, त्यामुळे जर अशी साधारणतः दाबून भरायची. अगदी पोकळ भरली तर मग ती जागा पण जास्त हे होते आणि व्यवस्थित हे होत नाही, त्यामुळे भरताना ह्या गोष्टींची काळजी घ्यायची. चटणी भरण्यापूर्वी बरणी स्वच्छ घासायची, पुसायची, कोरडी करून मगच त्यात चटणी भरायची. जर आपण ओलावा ठेवायचा नाही, अशी हे करून वरती कापड टाकून बांधून व्यवस्थित ठेवायची. अशी ह्याच प्रकारे मी दुसरी देखील बरणी भरणार आहे. माझी 17 किलो चटणी झालेली आहे. मी 17 किलो, हा 17 किलो चटणीसाठी मिरच्या किती लागतात? मग बऱ्याच लोकांचं कसं असतं, 17 किलोची चटणी म्हणजे 17 किलो मिरच्या, पण असं नसतं. ऍक्च्युली मला पण माहिती आहे, पण मी जरा बिहाइंड द कॅमेरा आहे, मम्मीच सांगेल तुम्हाला. मी 6 किलो मिरच्या आणलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये सगळा मसाला 4 किलो गेला, 10 किलो झाले. म्हणजे 6 किलो मिरच्या सगळ्या दोन प्रकारच्या का, तीन प्रकारच्या? मी 4 प्रकारच्या मिरची घातलेल्या आहे ह्याच्यामध्ये. कुठली कुठली? शंकेश्वरी, बॅडगी, रेशमपट्टा, आणखीन जवारी नाही, शंकेश्वरी जवारी आणि थोडीशी लवंगी मिरची टाकलेली आहे. 4 प्रकारची मिरची झाली ह्याच्यामध्ये, 6 किलो मिरची झाली आणि ह्याच्यामध्ये 4 किलो मसाला केला, गरम मसाला आणि 3 किलो मीठ घातलेलं आहे आणि आलं लसूण आणखीन खोबरं हे मीठ झालं की मीठ झालं तेल कोथिंबीर आणि तेल मी 1-1.5 किलो कडवून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. कडवून म्हणजे गरम करून द्यायचं, थंड करून ज्यावेळेस मिसळ देते ना त्यावेळेस घातले. असं टोटल मिरची 17 किलो आणि 10 म्हणजे सगळं दिल्यानंतर फायनली जी काय झालेली चटणी आहे ती 17 किलो, म्हणजे 6 किलो मिरच्यांच्या प्रमाणात जर केली तर जवळपास 16-17 किलो चटणी होते. म्हणजे जे नवीन करणारे असतील त्यांना सांगू इच्छिते मी, कारण ह्या गोष्टी बऱ्याच माहिती नसतात गं लोकांना, म्हणजे अंदाज नसतो. आता आम्ही लहानपणापासून बघतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे, पण बऱ्याचशा मुली नवीन असतात की त्यांना माहीत नसतं, त्यांच्यासाठी थोडीफार माहिती. आता
कमीत कमी तर आम्हाला ही वर्षभर आरामशीर जाऊ शकते. तर सांगितलेली या गोष्टी फॉलो करा. पुन्हा एकदा मिरची घेण्यापासून कशी मिरची निवडावी, कशी बघावी यापासून सगळ्या गोष्टी मी सांगेन, अगदी कशी कुटतात ती पण. आणि लोकांचं काय म्हणणं असतं की मिरची स्वस्त म्हणजे घेतात, पण कसं उच्च मिरची आणि चांगल्या दर्जेची चांगला कलर असलेली मिरची घेतली आणि शक्यतो एकदम जुनी मिरची घ्यायची नाही. आता वर्षभर मिरची टिकायची आहे तर नवीनच मिरची घेतली पाहिजे. आणि मिरची घेताना अशी उघडून बघायची म्हणजे त्याच्यात बुरशी वगैरे आलेली नसायला पाहिजे. म्हणजे शक्यतो नवीनच मिरची घ्यायची. मिरचीवाल्यांना सांगायचं व्यवस्थित, कारण बऱ्याच लोक दरामुळे हे करतात की स्वस्त मिळाली तर त्यांना असं वाटतं की चटणी काय आता आपल्याला करायची. पण नाही, टिकण्यासारखी मिरची चांगल्या दर्जेचीच घ्यायची. धणं देखील म्हणजे खूप जुनं घ्यायचं नाही, म्हणजे वास खूप छान येतोय. म्हणजे नवीन धणे आणि नवीन मिरच्या. नवीन मिरच्या म्हणजे नवीन जे काय उत्पन्न झालेलं आहे ते. हा, कारण वर्षानुवर्ष साठवलेल्या मिरच्या वगैरे असं शक्यतो त्या घ्यायच्या नाही. 2-3 वर्षाच्या मिरच्या असतात त्याने नवीनच मिरची घ्यायची. यासाठी बघा, अनुभव खूप महत्वाचा असतो. तर वर्षानुवर्ष जी काही मम्मी चटणी करते त्यामुळे तिला समजते, आम्हाला देखील अंदाज आहे कारण आम्ही बघतोय लहानपणापासून. आम्ही भाजी विक्रीत आहे, भाजीवाले, त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजतात. मी एकदा पुन्हा तुम्हाला संपूर्ण भाजी कशा क्वालिटीची काय आहे, कशी घेतली जाते, कोणत्या प्रकारे निलाव होतोय हे देखील दाखवेन. माझी खूप इच्छा आहे कारण मला भाजी बद्दल इतकं अतूट प्रेम आहे. आमच्या फॅमिलीचे जवळ आहे ते. जवळ आहे, आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर झालेला आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळ सांगितलेला आहे भाजीशी आमचं जवळचं नातं काय. तर भाजीविषयी देखील लवकरच दाखवणार. माझं जे म्हणजे आमचं जे घराचं काम रिनोव्हेशन सुरू आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आता स्टॉप आहेत. त्या झाल्यानंतर नक्की दाखवू. तर भाजी देखील आपण कोणत्या दर्जेची कोणती खाल्ली पाहिजे, कशी भाजी ताजी असते खरोखर आपण म्हणजे तेही शिकलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी लवकरच बघायला भेटतील. तर प्लीज जी काही माहिती किंवा ज्या काही गोष्टी मी शेअर करत असते ते यासाठी, कारण तुम्हाला त्यातून काहीतरी घेता यावं. तर प्लीज व्हिडिओ बघा, कारण त्यासाठी खूप मेहनत लागते. आणि व्हिडिओ फक्त बघू नका, तर बघून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी वाजवायला. हा, मम्मीच्या भाषेत बेल आयकॉन म्हणते तिला जे जमतं ते. तर बेल आयकॉन म्हणजेच घंटी जी काही दिसते ती दाबायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ सह, नवीन माहिती सह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा, ताज्या ताज्या चटणीचा स्वाद घ्या. बाय बाय. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.